अरे कैमरामैन थोड़ा भाई पीछे हो जाओ ना। सर क्या आज तुम्ही निषेध नोंदवताय प्रियांश खरगेंचा काय मागणी आहे वारंवार सावरकर काँग्रेसच्या नेत्यांकडे? संपूर्ण महाराष्ट्रभर जनता युवा मोर्चाचे आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। आमच्या महिला आघाडी आणि भाजप संपूर्ण रस्त्यावर आहे। प्रियंका खड़गेनी काल ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुन्हा अपमान केला, राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन अपमान केला, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणे म्हणजे महाराष्ट्र आणि देशाचा अपमान करणे आहे। आणि म्हणून संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू आहे। यानंतर कोणाची हिम्मत होणार नाही असे आंदोलन आम्ही करतो आहे। सवाल उद्धव ठाकरेंना आहे की उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी विचाराचे राज्यकर्ते पुरस्कर्ते म्हणून वल्गना करतात, पण कालपासून उद्धव ठाकरे काहीच बोलले नाही। सत्तेच्या लालचेपोटी उद्धव ठाकरेंना इंडी आघाडीमध्ये राहायचं आहे। आणि काँग्रेसनी हिंदुत्वाच्या विरुद्ध काही केलं तरी उद्धव ठाकरे सहन करायला तयार आहे। आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना सवाल आहे, प्रियंका खरगेचं म्हणणं की ते अपमान जो सावरकरांचा केला तो त्यांना मान्य आहे का? त्यांनी स्पष्ट भूमिका महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसमोर मांडली पाहिजे, ही मागणी भारतीय जनता पार्टीची आहे। देखिए पूरे देश में और महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी आंदोलन कर रही है। आज नागपुर में और पूरे महाराष्ट्र में भारतीय जनता युवा मोर्चा महिला आघाड़ी की ओर से आंदोलन चल रहा है। हम सारे जिले में आंदोलन कर रहे हैं। प्रियंका खड़गे ने जिस प्रकार से स्वातंत्र वीर सावरकर जी का अपमान किया है, इसके पहले राहुल गांधी ने महाराष्ट्र में आकर 2-3 बार अपमान किया है। और हमारे उद्धव ठाकरे जी कहते हैं हम हिंदुत्ववादी है, तो उद्धव ठाकरे को पहला सवाल है कि सत्ता की लालच में आप इतने झुक गए हैं, इतने टूट चुके हैं कि आप कांग्रेस पार्टी का अलायंस आप लेकर चल रहे हैं। तो आपको सवाल है कि क्या प्रियंका खड़गे का जो बयान है वो आपको मान्य है? स्वतंत्र वीर सावरकर का अपमान आपको मान्य है? अगर है तो बताइए, महाराष्ट्र की जनता आपका इंतजार कर रही है, आपका विचारों का इंतजार कर रही है। आपने बार बार स्वतंत्र वीर सावरकर का अपमान करते हुए देखा है और आपने सत्ता की लालच में कुछ नहीं किया और आप उसी आघाड़ी को बार बार सपोर्ट कर रहे हैं। मैं फिर एक बार महाराष्ट्र के सारे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का अभिनंदन करता हूं, उन्होंने ये कदम उठाया और आज पूरे महाराष्ट्र में प्रियंका खड़गे के पुतले जलाना जो भी उन्होंने आंदोलन किया है भारतीय जनता पार्टी का समर्थन करती है। जोड़ेमार आंदोलन करते होते, मात्र उद्धव ठाकरे कडून मागच्या काही वर्षात तशा प्रकारे वारंवार जेव्हा काँग्रेस नेत्याकडून सावरकरांचा अपमान होतो तर त्यांच्याकडनची भूमिका घेताना दिसत होती। आज जर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते त्यांची आज गरज होती। खरं बाळासाहेबांची वाटत आहे, आज त्यांची आठवण येते आम्हाला की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते ना तर काँग्रेसच्या लात मारली असती सत्तेला। आणि उद्धव ठाकरेला सांगितलं असतं की हे अशा प्रकारचे अलायन्स, अशा प्रकारच्या हिंदुत्व विरोधी घटना, स्वातंत्र्यवीर सावरकरचा अपमान त्यांनी कधी सहन नसता केला। सर अजित पवार महायुतीमध्ये कुठेतरी एकटे पडलेले आहेत असं चित्र दिसतंय, कारण कालच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दौऱ्यादरम्यान चर्चा झाली की नवाब मलिकांना घेऊन त्या, आणि कालच फडणवीसांनी पत्र देखील लिहिलं की मलिकांना महायुतीमध्ये घेता येणार नाही, त्यामुळे कुठेतरी अजित पवार एकटे पडले असं वाटतं। मी माननीय देवेंद्र फडणवीसजीचं मनापासून अभिनंदन करतो, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र देवेंद्रजीचं अभिनंदन करताय, त्यांच्या पत्राला खुलं समर्थन करताय। माननीय देवेंद्रजी आमचे नेते आहेत आणि त्यांनी मांडलेली भूमिका बरोबर आहे। एखादा मंत्री, आमदार, खासदार किंवा कुणी जर देशद्रोहाच्या खटल्याखाली गुन्हा दाखल झाला असेल आणि जमानतीवर असेल तर
तर जोपर्यंत त्या खटल्याचा निकाल येत नाही तोपर्यंत भाजप सेनेची महायुती त्यांना कधीही सपोर्ट करणार नाही किंवा आपल्या महायुतीमध्ये घेणार नाही हे देवेंद्रजीचं म्हणणं बरोबर आहे। अजित दादा काही एकटे पडले नाही आहे, अजित दादाच्या प्रवक्त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे, त्यामुळे अजित पवार वगैरे काही महायुतीमध्ये कुठलाही त्या ठिकाणी कुठलाही कमी जास्तपणा होणार नाही। अजित दादा अच्छा नागपूरमध्ये असल्यामुळं काल एकनाथजी आणि माननीय देवेंद्रजी जाऊन आले आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की एखाद्या व्हिजिटमध्ये अजित दादा नाही आहे, एखाद्या कार्यक्रमामध्ये अजित दादा नाही आहे, एखाद्या विषयात अजित दादा नाही आले किंवा देवेंद्रजी एखाद्या विषयात नाही गेले याचा अर्थ असा नाही आहे। आम्ही सर्व एका युतीमध्ये आहे, महायुतीमध्ये आहे, अजित दादा अत्यंत महत्त्वाचे नेते आमच्याकरता आहे आणि त्यामुळे कुठेही आमच्या महायुतीमध्ये कुठेही संघर्ष नाही, एक दिलाने एक मताने एक विचाराने आम्ही चाललो आहे। 100% राहू शकत नाही कारण देवेंद्रजींनी स्पष्ट केलं आहे आणि आमचंही भाजपाचंच हे स्पष्ट धोरण आहे, स्पष्ट म्हणणं आहे। राज्याचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला जबाबदारी पक्षाची भूमिका मांडतो आहे की देवेंद्रजींनी केलेलं काल पत्र दिलेलं पत्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याला भारतीय जनता पक्षाचं संपूर्ण पाठबळ आहे। महाराष्ट्र भाजपाला हेच अपेक्षित आहे कारण देशद्रोहाचा खटला ज्यांच्यावर असेल त्यांच्यावर ते महायुतीमध्ये येऊ नये ही भूमिका बरोबर आहे। जो खटला संपल्यावर जर नवाब मलिक निर्दोष मुक्त झाले तर मग त्यांचं स्वागत आहे, त्याला कोणी काही म्हणणार नाही। संजय राऊतने आता असं ट्विट केलेलं आहे आता पत्र सभागृहात नवाब मलिक आल्यानंतर ज्या वाक्यावर बसले किंवा काही आक्षेप आले तेव्हाच लिहितील ना की तत्काळ लिहिलं पाहिजे, सभागृहाच्या बाहेर गेलं पाहिजे, आत्ताच लिहिलं पाहिजे, योग्य वेळी लिहिलंय। जेमतेम अधिवेशन सुरू झालंय, पहिलाच दिवस झाला कालचा, योग्य वेळी पत्र लिहिलंय आणि अशाच पत्राची भाजपाला अपेक्षा होती। हिंदी में जानना चाहेंगे नवाब मलिक के ऊपर जो पत्र लिखा है उसमें क्या? देखिए माननीय देवेंद्र फडणवीस जी ने कल जो पत्र लिखा है अजित पवार जी को वो अत्यंत स्पष्ट लेटर है, अत्यंत वो पत्र में कहा है कि नवाब मलिक जी से हमारी कोई दुश्मनी नहीं है, हमारा कोई व्यक्तिगत उनसे दुश्मनी भी नहीं है, सार्वजनिक भी दुश्मनी नहीं है, लेकिन जिस प्रकार से उनके ऊपर केस दाखिल हुआ है, देशद्रोह जैसा केस दाखिल होने के बाद वो राष्ट्रवादी कांग्रेस के जो नवाब मलिक है वो महायुति में नहीं आ सकते जब तक उनके ऊपर का केस क्लियर नहीं होता। और ये बात भारतीय जनता पार्टी ने यही अपेक्षा की थी देवेंद्र जी से। देवेंद्र जी ने जो कहा है वो योग्य कहा है, वो हमारे पार्टी के नेता है, हमारे विधानमंडल के नेता है और यही अपेक्षा देवेंद्र जी से है कि वो इस प्रकार से अजित पवार जी को पत्र लिखकर कहे कि नवाब मलिक जी को जब तक उनका पूरा मामला क्लियर नहीं होता, जब तक कोर्ट से निर्दोष नहीं निकलते नवाब मलिक जी, तब तक उनको महायुति में ना रखे। यही बात सही कही है, यही बात भारतीय जनता पार्टी को मान्य है। मी स्पष्टपणे सांगतो आरोप हे वेगळे, आरोप होणं वेगळं आहे, पण एखाद्या गुन्ह्यामध्ये अटक होणे, देशद्रोहाला समर्थन करणारे गुन्हे असे अटक होणे, त्यामध्ये जेलमध्ये असणे, तुमच्या बिमारीच्या कारणाने तुम्हाला जमानत मिळणे आणि देशद्रोहासारखा खटला असल्यावर तुम्ही जर त्यांना म्हणाल इतराशी जोडाल तर हे योग्य नाही आहे, इतराशी या केसला जोडणे योग्य नाही। नवाब मलिकांची केस वेगळी आहे, इतर केस वेगळ्या आहे, त्यांच्यावर आरोप आहे, पण पोलिसांनी अटक केली आहे, जेलमध्ये गेले आहेत, जेलमधनं आल्यानंतर देशद्रोहासारखा खटला आहे, त्यामुळे त्या खटल्यात आणि या खटल्यात फरक आहे आणि त्यामुळे मला वाटतं देशद्रोहाच्या खटल्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज कोणत्याही पक्षांनी करू नये। खिचडी घोटाळ्याचे धागे जर कुठेतरी संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचले जातात अशी माहिती मिळते काय त्याबद्दल? मला काही माहित नाही, सरकारला माहिती असावं।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.